ही धक्कादायक बातमी आहे मुंबईतून, आणि जी पाहून मराठी माणसाच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. इंडीड या नोकरीबाबत माहिती देणाऱ्या वेबसाईटवर एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मरोळ इथल्या आर्या गोल्ड नावाच्या कंपनीतल्या डायमंड फॅक्टरीमध्ये प्रॉडक्शन मॅनेजरच्या जागेसाठीची ही जाहिरात आहे. मात्र त्यासाठी केवळ महाराष्ट्रीयन नसलेले उमेदवार अर्ज करू शकतात असा उल्लेख यामध्ये स्पष्टपणे करण्यात आलेला आहे. खरं तर ज्या मुंबईसाठी आपल्या 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलं त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या नागरिकांचीच गळचेपी होत असल्याचं दिसून आलंय. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये अनेक मोठ्या कंपन्या दुकानं आपला व्यवसाय करतात, मात्र मुंबईमध्ये नोकरीत महाराष्ट्रातील माणसालाच स्थान नाही हे पुन्हा एकदा या जाहिरातीमधून स्पष्ट होत आहे. तर या संदर्भात ही 24 तासचे प्रतिनिधी प्रवीण दाभोळकर यांनी इंडीडवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला आणि मुंबईतल्या मुंबईमध्ये मराठी माणसाची कशी गळचेपी सुरू आहे ते समोर आणलं आहे, पाहूया. हॅलो. हां, इंडीड पे कुछ वैकेंसी का देखा था तो मैं अप्लाई के बारे में सोच रहा था. आप कौन बोल रहे हो, कहां से बोल रहे हो? मैं लालबाग में रहता हूँ, मेरा नाम स्वप्निल है. पर मेरे दो क्वेरी था, मतलब ये शिफ्ट. हेलो. हाँ बोलिए बोलिए. मतलब ये शिफ्ट में एडजस्ट हो सकता है क्या? नहीं नहीं, शिफ्ट नहीं है हमारा कंपनी. ये डे शिफ्ट लिखा है तो डे शिफ्ट में ही काम करना पड़ेगा क्या? हाँ हाँ यस. मतलब टाइमिंग क्या रहेगा वो? ये सब एचआर को पूछना पड़ेगा आपको. एचआर के नंबर तो उनसे बात करोगे. हाँ, और एक दूसरा क्वेरी था. हाँ? अगर मैं मतलब मैं महाराष्ट्रन हूँ तो ये मुझे पॉसिबल है जॉब के लिए? उधर मेंशन किया है कि महाराष्ट्र अप्लाई नहीं कर सकते, ऐसा कुछ? नहीं नहीं, उनका कुछ मिस्टेक है. एक काम करो ना, एक बार एचआर से बात कर लो, एक बार नंबर देता हूं. मुझे नंबर दो ना एचआर का. आणि या संदर्भात पुढे ही महत्त्वाची बातमी. मराठी माणसांनी कशा प्रकारे अप्लाय करताना नेमकं काय झालं हे आपण या फोनद्वारे ऐकलं. आमचे प्रतिनिधी प्रवीण दाभोळकर तिथल्या मॅनेजरशी बोलत होते आणि या ठिकाणी एक वॅकन्सी आहे आणि त्यासाठी त्यांनी ॲप्लिकेशन करण्यासाठी हा फोन केलेला होता आणि मराठी माणसाची मुंबईमध्ये कशी गळचेपी होती या जाहिरातीमधून स्पष्ट झालं आहे. खरं तर फोनवर बोलणाऱ्या या व्यक्तीला जाहिरातीमध्ये काय लिहिली माहिती नाही, मात्र ही कंपनी त्या व्यक्तीचीच होती. आर्या गोल्ड कंपनी असं या कंपनीचं नाव आहे आणि त्यांनी जाहिरात इंडीड या नोकरीची माहिती सांगणाऱ्या वेबसाईटवर दिलेली आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातल्या नागरिकांची गळचेपी होत असल्याचं दिसतंय. कारण यामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे महाराष्ट्रीयन नसलेले लोक या ठिकाणी उमेदवार अर्ज करू शकतात असं म्हटलेलं आहे, त्यामुळे महाराष्ट्रातल्या व्यक्तींनी अर्ज करू नये असंच यामधून स्पष्ट होत आहे. तर मुंबईमध्ये मराठीची गळचेपी कशी होती यामधून दिसून येते. याआधी सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडता आहेत आणि घडलेल्या आहेत. मराठी माणसालाच मुंबईमध्ये जागा नसल्याचं सुद्धा आपण यापूर्वी पाहिलेलं आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रवीण दाभोळकर आपल्याबरोबर आहेत. ज्यांनी हा संवाद केलेला होता ते स्वतः प्रवीण दाभोळकर आपल्याबरोबर आहेत. प्रवीण, नेमकं काय झालं, इंडीडवरची ही जाहिरात कशी पुढे आली आणि आपण जेव्हा हा संवाद साधला तेव्हा काय काय आपल्या निदर्शनास आलं? हो, एक व्हॉट्सअपवरती जॉबसाठी एक व्हायरल लिंक आली होती, तर त्या लिंकवरती मी क्लिक केल्यावरती असं लक्षात आलं की त्याच्यावरती स्पेसिफिक लिहिलं होतं की नॉन महाराष्ट्रीयन तिथे फक्त नोकरीसाठी पाहिजेत. म्हणून मी तिथे नंबर शोधला आणि त्याच्यावरती फोन केला. तर त्यांना मी विचारलं की मी महाराष्ट्रीयन आहे तर मला तुमच्याकडे नोकरी मिळेल का? तर त्यांनी तो विषय टाळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की आमच्याकडून चुकून झालं असेल आणि आम्ही तुम्हाला आमच्या एचआरचा नंबर देतो. पण त्यांनी मला एचआरचा थेट नंबर नाही दिला, त्यांनी एका कंपनीचा नंबर दिला जिथे रिसेप्शनिस्ट होती. तिला मी सांगितलं की मला एचआरशी कनेक्ट करून दे, पण त्यांनी पण तसं केलं नाही आणि एकंदरीत हा विषय त्यांनी गुंडाळण्याचा प्रयत्न केला. ठीक, पण प्रवीण, या आधी सुद्धा आपण बघितलं की महाराष्ट्रातल्याच माणसांना इथे नोकरी मिळत नाही आहे आणि महाराष्ट्रीयांनी अप्लाय करू नये अशा प्रकारच्या अनेकदा जाहिराती आल्या. यावर मनसेसारख्या पक्षांनी प्रश्नसुद्धा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा अशा प्रकारच्या जाहिराती अपलोड होऊ कशा शकतात असा सुद्धा प्रश्न आहे. हो, याच्या आधी मराठी माणसांना घरं पण नाकारण्यात आली, मराठी माणसांना नोकरी पण नाकारण्यात आली आणि अशा वेळी आपण जेव्हा अशी जाहिरात बघतो तेव्हा खरंच तळपायाची आग मस्तकामध्ये जाते. खूप संतापजनक हा प्रकार आहे. ठीक, धन्यवाद प्रवीण केलेल्या या सगळ्या सविस्तर संवादासाठी. प्रवीण दाभोळकर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते.